नमस्कार. महाराष्ट्र विज्ञान यात्रेच्या निमित्तानं अरुण देशपांडे नावाच्या आयोजक रसायनाशी माझी मैत्री जमली हे तर तुम्हाला मी सांगितलंच, पण या मैत्रीतून कोल्हापूरसाठी एक वेगळीच गोष्ट घडली. त्याची ही कहाणी. एक दिवस भल्या सकाळी पाठीवर हॅवल टँक घेऊन अरुण दारात येऊन उभा राहिला. चहा पाणी झाल्यानंतर माझा चेहरा प्रश्नार्थक बनला, कारण त्याच्या येण्याचा उद्देश समजलेला नव्हता. अरुणनं मला खांद्यावर हात टाकत घरातून बाहेरच काढलं. म्हणाला, वेळ अतिशय कमी आहे, 2 दिवसात आपल्याला कोल्हापुरात एक मॉडेलिंग एरो मॉडेलिंगचा शो करायचा. ईश्वरन नावाचा माझा एक मित्र बंगलोरमध्ये असतो, त्याला मी या शोसाठी विमानाची मॉडेल घेऊन परवा दिवशी सकाळी कोल्हापुरात यायला सांगितले. तो यायच्या आधी आपल्याला कोल्हापुरातलं एक मोठं मैदान या एरो मॉडेलिंगच्या शोसाठी निश्चित करून त्याचं लेवरिंग करून घ्यावं लागेल. शोसाठी तिकडे छापून घ्यावी लागतील आणि धडाकेबाज पब्लिसिटी करावी लागेल ती वेगळी. माझ्यासाठी तर्कीच बनली. कोल्हापुरातील लोकांना 35-40 वर्षांपूर्वी एरो मॉडेलिंगचा शो म्हणजे काय याची माहिती देण्यापासून सुरुवात करावी लागणार होती. अरुण मात्र निर्धास्त होता. त्याला म्हटलं, अरे कसं काय जमणार आहे 2 दिवसात? तर तो म्हणाला, शरद नावले सारखे माझे काही मित्र आहेत कोल्हापुरात, त्यांचा नाटकाचा ग्रुपही आहे, तो करेल मदत आपल्याला. शरद माझाही मित्र होता. शरदला गाठलं, त्यानं प्रत्येक हौशी नाट्य कला केंद्र या नाटकाच्या ग्रुपची एक तातडीची बैठक शिवाजी पेठेतील सतीश पाटकेंच्या गर्जना प्रेसमध्ये बोलावली. मनुष्यबळ उभं करण्यासाठी जे करावं लागेल ते आम्ही करतो असं सांगितलं. मुळात एरो मॉडेलिंगचा शो करण्याचा हा आवाढव्य घाट एवढ्या घाई गडबडीनं का घातला याचा खुलासा अरुणनं गर्जना प्रेसमध्ये झालेल्या बैठकीत केला. तो म्हणाला, ए बी राजमानी नावाचा आपला एक मित्र आहे, तो अनेक वर्ष क्रिकेटपटू विजय मर्चंट यांच्याबरोबर मतिमंद मुलांच्या पुनर्वासनासाठी काम करत होता. अलीकडेच राजमानीनं सोलापुरात स्वतंत्रपणानं जिव्हाळा नावाची संस्था मतिमंद मुलांसाठी सुरू केली आहे. या संस्थेतर्फे एक शाळाही काढण्यात आली आहे. पण आता अचानक एक मोठी आर्थिक अडचण त्याच्यासमोर निर्माण झाली आणि ही शाळा आणि संस्था दोन्ही वाचवायच्या तर त्यासाठी तातडीनं पैशांची गरज आहे आणि त्यासाठी आपण हा एरो मॉडेलचा शो तिकीट लावून करणार आहोत. कारण कळलं, मोठं मैदान कसं मिळवायचं, त्याचं सपाटीकरण एक दिवसात कसं करून घ्यायचं हे प्रश्न होतेच. शिवाजी स्टेडियम हे कार्यक्रमाचं स्थळ ठरवलं. कार्यक्रमाचा उद्देश सांगून व्यवस्थापन समितीकडून मोफत मैदान मिळवलं. कोल्हापूर महापालिकेमध्ये त्यावेळी शिवलिंग भोसले हे आयुक्त होते. मैदानाच्या सपाटीकरणासाठी मदत करण्याची मी त्यांना गरज घातली. ओबडधोबड मैदानावर एरो मॉडेलिंगच्या शो मधील रिमोट कंट्रोलची विमानं आपटली तिथे आणि मोडली तर त्यांची नुकसान भरपाई देणं आम्हाला परवडणारं नव्हतं. अडचण लक्षात घेऊन भोसलेनी मदतीचा हात पुढे केला. तिकीट दर 2 रुपये ठेवला, पण 20-25 हजार तिकीट हाताशी असलेल्या वेळेत छापून मिळणं शक्य नव्हतं. शेवटी विज्ञान प्रबोधिनी म्हणून कोल्हापुरात एकत्र आलेला आमच्या कार्यकर्त्यांचा गट आणि हौशी नाट्य संस्थांमधली मंडळी यांना कापडी पिशव्या घेऊन मैदानाच्या प्रवेशद्वारावर उभं करायचं आणि 2 रुपये घेऊन माणसांना आत सोडायचं असं ठरलं. ठरलेला दिवस उजाडला. वातावरणाचा 5-7 मिळाली. त्यामुळं एरो मॉडेलिंग हा काय प्रकार आहे हे पाहायला लोकांनीही रांगा लावून गर्दी केली. तिकीट सर्वांना परवडेल इतकं कमी असल्यामुळं कोणीही पैसे न देता दुसरीचा प्रयत्न केला नाही. अडचण एकच झाली, पैसे गोळा करण्यासाठी कार्यकर्त्यांना दिलेल्या कापडी पिशव्या 2-2 रुपयांच्या नोटांनी बघता बघता भरून गेल्या आणि आता पैसे कशात गोळा करायचे असा प्रश्न निर्माण झाला. यावर कार्यकर्त्यांनीच उपाय शोधला. त्यांनी आपापल्या अंगातले शर्ट काढले
ते एकमेकाला सोडून त्यांच्या सोहळ्या तयार केल्या आणि पैसे त्यात घ्यायला सुरुवात केली. अरुणनं म्हटल्याप्रमाणे 2 दिवसात सर्वांच्या सहकार्यानं हा कार्यक्रम यशस्वी होऊ शकला. खर्च वजा जाता त्या काळात 30-40 हजार रुपयांची रक्कम आम्ही राजमान्यांना पाठवू शकलो. जिव्हाळा ही सोलापुरातील संस्था आजही सोलापुरात काम करते आहे आणि अंतरोली या गावामध्ये त्यांची निवासी शेती शाळा ही आहे मतिमंद मुलांचा टीचर्स. एरो मॉडेलिंगचा शोध यशस्वी झाला. त्यानंतर त्यासंबंधीच्या अनुभवांची देवाणघेवाण करण्यासाठी प्रत्येक ग्रुपची बैठक झाली. त्या बैठकीत गप्पा गोष्टी करताना विषय निघाला. सोलापुरात निघालेल्या मतिमंदांसाठीच्या संस्थेला आपण मदत केली खरी, पण कोल्हापूर जिल्ह्यात अशी एकही संस्था नाही. तसं काय सगळेच विचारात पडले. निर्णय झाला कोल्हापुरातही अशी संस्था सुरू करायची. पवन खेबुलकर हा त्यावेळी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत नोकरीला होता. त्यानं सांगितलं नोकरी सोडून मी यासाठी प्रशिक्षण घ्यायला कामायलीला जायला तयार आहे. पवन प्रशिक्षण घ्यावं पण तोपर्यंत संस्था आणि शाळा तुमचं थांबू दे असा विचार पुढे आला. मग सर्मित्र हाऊसिंग सोसायटीत राहणाऱ्या अजित देशपांडेनं सांगितलं माझ्या बंगल्याच्या आवारात ती गॅरेज आहे, ती जागा विकामीच पडू नये, त्या जागेत तुम्ही लगेचच शाळा सुरू करू शकता. पवन प्रशिक्षण घेऊन येईपर्यंत सातापा कांबळे, स्मिता दीक्षित अशा काही जणांनी शाळेची जबाबदारी घ्यायचं ठरवलं आणि चेतना अपंग मती विकास संस्थेची चेतना ही मतिमंदांसाठीची कोल्हापुरातली पहिली शाळा सुरू झाली. तर अरुण देशपांडे बद्दल, अरुणच्या बद्दल अधिक जाणून घ्यायचं असेल तरी 3 गोष्टी करायला हव्यात. एक म्हणजे डॉक्टर अनिल अवसट यांनी लिहिलेल्या कार्यरत या पुस्तकाने त्याच्यावरचा लेख वाचणं. दुसरा भाग म्हणजे अरुण लिहिलेल्या आम्ही तुमच्या पिशवीत मावतच नाही या पुस्तकाचं वाचन करणं. आणि तिसरी गोष्ट म्हणजे खुद्द सोलापूर जिल्ह्यातील अंकोली गावात जाऊन अरुणनं उभारलेल्या सोलारपूर या वसाहतीला भेट देणं. कधी काळी बाबा आमटेंच्या आनंदवनातील श्रमसंस्कार शिबिरात अरुण होता. पुढे लोकविज्ञान संघटनेसाठी त्यांना जी वणवण केली त्यावेळी आणि त्यानंतरही त्याची पत्नी सुमंगला हिची त्याला खंबीर साथ राहिली. याच अरुणवर कधी पुण्यामध्ये हातगाडीवरून वस्तू विकायची वेळ आली होती. तर कधी त्यानं उपयोजित तंत्रज्ञानाचा प्रसार करण्यासाठी म्हणून तयार केलेल्या शेतीसाठीच्या अनोख्या उपकरणांना राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर दादही मिळाली. किल्लारी आणि गुजरातमध्ये भूकंप होऊन मोठी हानी झाली तेव्हा तिथल्या लोकांना भूकंपापासून सुरक्षित अशी गुंताकार घरे कशी बनवायची याचं तंत्रज्ञान शिकवायला अरुण अनेक दिवस भूकंपग्रस्त भागामध्ये ठाण मांडून होता. एकदा अरुणनं आपल्या सोलापूर वसाहतीमध्ये एका कार्यक्रमासाठी म्हणून MHDC चीफ इंजिनियरला बोलावलं. जागेवर आल्यानंतर चीफ इंजिनियरला कळलं की आपल्या हस्ते सोलापूर वसाहतीचा वीज पुरवठा तोडण्याचा कार्यक्रम आहे. अरुणनं असं केलं तर त्याच्या वसाहतीमध्ये सौर ऊर्जेचा जास्तीत जास्त वापर करण्याबरोबरच प्रत्येक व्यक्तीनं आपल्याला लागणारी वीज स्वतः रोजच्या रोज निर्माण करावी अशी संकल्पना राबवली आहे. वॉटर बँक या त्याच्या संकल्पनेमुळं सोलापूर हा तसा दुष्काळी भाग असला तरी अरुणच्या वसाहतीच्या परिसरात दुष्काळाची छाया तुम्हाला कधीच दिसणार नाही. सेंटर अरुणच्या वसाहतीत आहे ते वेगळंच. तर असं बरंच काही विज्ञान यात्रेच्या निमित्तानं जसा अरुण आयुष्यात आला त्याचप्रमाणे कोल्हापुरातील उदय गायकवाड, राजेंद्र बुलसे, नेहाल शिपूरकर, चारुदत्त रणदिवे, संजय साल्पे, महेश शिवपूजी, अनिल चौगुले, राजनर ढवळे, प्रशांत हावळ, शुभदा मेळक, गिरे भट असा गोकुले कॉलेजमधल्या तरुणांचा एक उत्साही गट नवे नवे उपक्रम राबवण्यासाठी हाताशी आला. प्राध्यापक मोहन पवार आणि प्राध्यापक डॉक्टर अनिल राज जगदाळे हे गोकुले कॉलेजमधील वेगवेगळे छंद जोपासणारे प्राध्यापक.
मुला मुलींनाही त्यांनी सिक नेचर क्लब या नावाखाली एकत्र आणलं होतं आणि निसर्गाकडे पाहण्याचा एक वेगळा दृष्टिकोन त्यांना दिला होता. आणि म्हणूनच ही सर्व मुलं विज्ञान यात्रेच्या वेळी स्वयंसेवक म्हणून काम करायला पुढे आली होती. या सर्व मुलांच्या गटाला मार्गदर्शन करण्यासाठी अर्थातच डॉक्टर सुभाष आठले, सुरेश चिपुरकर, कुमार आगळगावकर, दयानंद जोशी, व्यंकाप्पा भोसले, मनोहर माने, के डी खुर्द अशा ज्येष्ठ कार्यकर्त्यांची फळी होती. शिवाजी विद्यापीठातील प्राणीशास्त्र विभागात काम करणारे आणि पुढे स्कूल ऑफ एन्व्हायरमेंटल सायन्स चे प्रमुख बनलेले डॉक्टर जयंत जय सामंत आणि त्यांच्या पत्नी डॉक्टर अनुराधा सामंत यांचीही आम्हाला साथ होती. विज्ञान प्रबोधिनी म्हणून काम सुरू केल्यावर तरुण मुलांचा गट अधिक क्रियाशील बनला. या गटातील तरुणांनी सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यात झालेल्या विज्ञान यात्रेमध्ये झोकून देऊन काम केलं. कधी काही सांगली जिल्ह्यातील खानापूर सारखे तालुके दुष्काळी नव्हते असं अनेक स्थानिक माणसांशी बोलल्यानंतर स्पष्ट झालं. दुष्काळ पाचवीला पूर्ला झाल्यानंतर या भागात काय घडलं याचा शोध सुरू झाला. पीक पद्धती बदलल्यानं हे घडलं, हवामान बदलल्यानं हे घडलं, याला आणखी काही कारण आहेत याचा शोध घेताना वेगवेगळी कागद पुढे आली. मुक्ती संघर्ष चळवळ, लोकविज्ञान, विज्ञान प्रबोधिनी आदी संघटनांच्या कार्यकर्त्यांना हे जाणवलं की नदी काठावरून अमर्याद स्वरूपात बांधकामासाठी म्हणून केला जाणारा वाळू उपसा हे यामागचं एक महत्वाचं कारण आहे. वाळूचे ठेकेदार जिल्हाधिकारी कार्यालयातून परवानगी मिळवताना 2000 ब्लास्ट वाळू उपसाची परवानगी घेत तितक्याच वाळूचे रॉयल्टी शासन दरबारी जमा करत आणि प्रत्यक्षात मात्र 2000 ब्लास्टच्या परवानगी पत्राच्या अनेक झेरॉक्स काढून त्या झेरॉक्सच्या पटीत वाळूचा उपसा करत म्हणजे परवानगी 2000 ब्लास्टची आणि उपसा 2,00,000 ब्लास्टचा. या सगळ्या मागे एक भ्रष्टाचाराची मोठी साखळी होती. ही साखळी मोजण्याचं काम बळीराजा धरण प्रकल्पाची आखणी करताना मुक्ती संघर्ष चळवळीनं आणि बलवडी व दांदळवाडीचे ग्रामस्थांनी केलं. अवैध पद्धतीने वाळू उपसा सोडून दिसला की मंडळी ट्रस्टच्या टायरमध्ये हवा सोडत आणि ड्रायव्हरला ग्रामपंचायतीच्या ऑफिसमध्ये कोंडून झालं. वाळू तस्करी विरुद्धचा महाराष्ट्र भरातील लढा सुरू होण्यासाठी अशा रीतीनं खानापूर तालुक्यातील विज्ञान यात्रा आणि बळीराजा धरणाचा संकल्प कारणीभूत ठरला असं म्हटलं तर ती चुकीचं होणार नाही. विज्ञान प्रबोधिनी म्हणून काम करताना बुवाबाजीचे अनेक प्रकार आम्ही उघडकीला आणले. तसेच वेगळ्याच कारणासाठी केल्या जाणाऱ्या सलाखीचीही अनेक प्रकरणं सर्वांसमोर आली. उदाहरणार्थ जिल्ह्याच्या पश्चिम भागातील एका गावामध्ये एका बाईच्या अंगामध्ये अचानक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यायला लागले. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा असा उद्देश समाजाला करणारे आंबेडकर अचानक एका बाईच्या अंगात कसे काय यायला लागले असा प्रश्न आम्हाला पडला. त्या भागात जाऊन सर्व संबंधितांशी आणि बाईशीही बोलल्यानंतर लक्षात आलं की त्या बाईच्या नवऱ्यानं दुसरं लग्न केलं होतं आणि या बाईच्या घरातलं महत्व त्यामुळे संपलं होतं. शेताचं काम, घरातलं काम हे मात्र सगळं तिथं तिला एकटीच करावं लागत होत. त्या सगळ्या त्रासांना बेजार होती आणि या सगळ्यातून सुटका कशी मिळवायची आणि आपलं महत्व कसं वाढवायचं याचा मार्ग म्हणून त्या बाईनं आंबेडकर अंगात येण्याचं नाटक सुरू केलं होतं. सांगली जिल्ह्यातल्या कडेगावमध्ये प्राथमिक शाळेतील एका मुलीच्या डोळ्यातून खडे बाहेर पडतात अशा बातम्या वर्तमानपत्रात प्रसिद्ध झाल्यानंतर डॉक्टर नरेंद्र दाभोळकर हे त्यांच्या सहकार्यांसोबत तर उदय गायकवाड व काही मित्र विज्ञान प्रबोधिनी मार्गावरचे म्हणून कार्यकर्ते म्हणून कडेगावला पोहोचले. सावत्र ऐकून होणारा छळ थांबवण्यासाठी या शाळकरी मुलीनं डोळ्याच्या वरच्या पोकळीत खडे लपवून ठेवण्याची एक शक्कल शोधली होती. हे सगळं प्रकरण समोर आल्यानंतर खर तर अंधश्रद्धा निर्मूलनाचं काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनाही आश्चर्य वाटलं होतं. त्याच काळात बोलका पत्थर नावाचं एक प्रकरण जोरात होत. राशीनुसार भाग्यरत्न म्हणून
रंगी बेरंगी खडे भाबड्या लोकांना विकण्याचा धंदा महाराष्ट्रभर जोरात सुरू होता. विकली जाणारे ते खडे म्हणजे रत्न नव्हती, पण 20 रुपयांपासून ते 2 ते 5 हजार रुपयांपर्यंत किंमत लावून ते विकले जात. एकदा आम्ही ठरवलं की हे खडे कुठून आणले जातात ते शोधायचं आणि त्याची खरेदीची पावती मिळवायची. तशी ती आम्ही मिळवली आणि लक्षात आलं की लोकांना किमान 20 रुपयाला विकला जाणारा खडा मुळात फक्त 20 पैशाला एक या दराने विकत घेतला जातो. अंधश्रद्धा निर्मूलन समिती, विज्ञान प्रबोधिनी आणि अन्य काही संघटनांनी याविरुद्ध आवाज उठवला. काही ठिकाणी प्रदर्शनांमध्ये मांडलेले बोलका पत्रचे स्टॉल उधळले. साहजिकच कायदा हातात घेतला म्हणून अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या आणि विज्ञान प्रबोधिनीच्या कार्यकर्त्यांवरही गुन्हे दाखल झाले, खटले भरण्यात आले. लोकांची फसवणूक आणि दुबाडूक थांबवण्याच्या चांगल्या हेतूने केलेल्या कृतीसाठी विज्ञान प्रबोधिनीच्या कार्यकर्त्यांना वर्षानुवर्ष कोर्टात हेलपाटी करावी लागली. गुवाबाजीच्या प्रकरणांपलीकडे जाऊन अनिष्ट रूढी परंपरांनाही प्रबोधनाच्या माध्यमातून आळा घालण्याचा प्रयत्न विज्ञान प्रबोधिनीने केला. त्यासाठी शाळांमध्ये शिकणारी नवी पिढी जास्त उपयोगी पडेल म्हणून महाराष्ट्र हायस्कूल आणि कोल्हापुरातल्या आणखी एक शाळा तसंच करवीर तालुक्यातील वाशी येथील शाळा या ठिकाणी जाऊन उदय गायकवाड, राजेंद्र ढवळे, रवींद्र कुंज, निहाल शिपूरकर अशा कार्यकर्त्यांनी शाळकरी मुलांशी संवाद साधायला सुरुवात केली. या संवादातून मुलांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवायचा असा आमचा प्रयत्न होता. त्यासाठी ठराविक अंतरानं एक प्रश्नपत्रिका मुलांकडून सोडवून घ्यायची आणि ती परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या मुलांना बक्षीस द्यायची असेही काही प्रकार आम्ही केले. वाशी या गावामध्ये हे करण्याचं एक महत्वाचं कारण असं होतं की दर 3 वर्षातून वाशीमध्ये धनगर समाजाची बिरदेवाची मोठी यात्रा भरत असते. या यात्रेसाठी महाराष्ट्र तसेच कर्नाटकातून येणारे धनगर कुटुंब तिथे मोठ्या प्रमाणावर बकऱ्यांचा बळी देत. साहजिकच यात्रेच्या काळात मंदिर परिसरात आणि गावातही सर्वत्र रक्ता मांसाचा चिखल पाहायला मिळेल. प्रत्येक झाडावर आणि झाडाच्या प्रत्येक फांदीवर बाजलेली बकरी लटकवलेली असत. यातून आरोग्याचे प्रश्नही निर्माण होण्याची भीती होती. याला कुठेतरी आळा घालायला हवा आणि तो प्रयत्न गावातील मुलांमार्फत करावा म्हणून आम्ही वाशीची शाळा या संदर्भात निवडली होती. त्यावेळी आम्ही जे प्रयत्न केले त्याचा फायदा आम्हाला पार्वतीबाई माळी या वाशीच्या सरपंच बनल्या तेव्हा मिळाला. होय, कोल्हापूर जिल्ह्यातील महिलांची दारूबंदी चळवळ महाराष्ट्रभर सर्वतोमुखी यांच्यामुळे झाली. त्यात या सौ पार्वतीबाई माळी त्यांच्याविषयी आपल्या या संवादाच्या पुढच्या भागात अधिक सांगेन त्यांच्याविषयी आणि दारूबंदी चळवळीविषयी.